आतापर्यंत खूप नेते आले, आमच्या कुटुंबाला भेट दिली, आमची विचारपूस केली. पण आमदार साहेब आले, त्यांनी आमची विचारपूस केली, आमचं दुःख समजून घेतलं. त्यांनी हे जे दुःख झालं हे कधीच भरून नाही निघणार. पण साहेबांनी एवढं आमचं दुःख समजून आम्हाला आर्थिक मदत केली, त्यांचे खूप खूप धन्यवाद. साहेबांना खूप आभार आहे आमच्या सहकुटुंबाच्या बद्दल. आज इथे सगळे आले, तरुण मंडळी आले, अतुल दादा असतील, त्यांच्यासोबत जेवढी नेते मंडळी होते त्यांचं पण असेच तरुण पिढीने आम्हाला खूप साथ दिली, त्यांचे धन्यवाद त्यांना पण. मागील 15 दिवसापूर्वी जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी अशी घटना, आणि कुणाच्याही आयुष्यात असं काही घटना घडू नये, परंतु या कुटुंबावर जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय श्री आतुरशेठ बेनके साहेबांनी आपल्या या कुटुंबाला विजय दिली आणि त्यामध्ये या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि लगेच 2 रुपयाची का होईना या ठिकाणी येऊन जवळजवळ 25,000 रुपयाची देणगी साहेबांनी या कुटुंबाला दिली आणि मोठं सहकार्य केल्याबद्दल आपण या कुटुंबाच्या वतीनं आमदार साहेबांचे प्रथम आभार मानूयात. तर या ठिकाणी आज आपल्या साहेबांनी जो शब्द दिला होता त्यानिमित्ताने आपले श्री प्रशांत धोत्रे साहेब या ठिकाणी त्याने शब्दाचा पाठपुरावा करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आपल्या गावातील आपल्या गावचे प्रथम नागरिक माननीय प्रजेजी भांगे साहेब, त्याचप्रमाणे नवनाथ शेठ सुकाळे, आमचे सहकारी अमोल शेठ चौधरी, आदर शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे नीरज आणि पिनाजी सस्ते, भाऊ मडके, किरण भुईर, सर्वच आपले जे कार्यकारी जे सहकारी मंडळी आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य कुटुंबाला केल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. 29 तारखेला भुईरवाडी या ठिकाणी एका लहान 4 वर्षाच्या मुलीला सर्पदंश झाला होता, त्यामध्ये तिचं त्यामध्ये ती अमयत झाली. त्यानिमित्ताने बरीच राजकीय मंडळी या ठिकाणी या कुटुंबाला या कुटुंबाचं सत्वन करण्यासाठी आले. त्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अतुल शेठ बेनके हे या कुटुंबाला 1-2 दिवसापूर्वी भेट देऊन गेलेले आहेत. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केलेली आहे. तसेच या कुटुंबातील ती मुलगी असेल त्या मुलीला कामासाठी लावण्यासाठी त्यांनी आमदार साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे. मी आमदार साहेबांचं जाहीर आभार या निमित्ताने करतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.